खेळ शाळेमध्ये करावयाचा आहे, पण आता शाळा आहे का आपली? नाही. मग
तैयार आहात तर आपण सगळे जण थांबायचं आहे आणि मी काय म्हणणार राव लावा वागा रंगवा झोपा बोला तर असं जावे मी बोलतो तुम्ही ते करायचं आहे जर मी वागा म्हणलं तर काय करायचं सगळ्यांनी वागायचं आहे जर अर्धी वाकली आणि अर्धी काय केली लावायची क्रिया केली तर जी लावतात ती आऊट आणि जी वागतात ती ती जिंकली तर असा हा खेळ आहे मग जो राजा बोलतो तेच करायचं आहे देखे देखे मी जर देखे म्हटलं तर तुम्ही एकमेकांना क्रिया करायची आहे द्यायची जर मी बोला म्हटलं की बोलण्याची क्रिया करायची आहे जर अर्धी बोलत असेल आणि अर्धी देखे करत असेल तर ते आऊट जे मी बोलेल तेच करायचं आहे तर हे काय आहे एक खेळ आहे आणि तो आपण काय करायचं आहे आपल्या समोर सुरू झालं की आपण खेळ खेळायचा आहे तसंच तुम्ही काय करायचंय घरी खेळू शकता हा खेळ घरी खेळू शकता का नाही किती सोपा आहे तुमची मम्मी असेल तर मम्मीला सांगायचं मम्मी वा माझी बहीण असेल हा आपली तुमची काय असेल बहीण असेल तुम्ही असाल तर काय करायचंय दोघांनी उभं राहायचं आहे आणि मम्मीला सांगायचं मम्मी ही शब्द वाचायचे शब्द वा का म्हणायचं मग दीदी तुमची वागली आणि तुम्ही काय केला लावायची क्रिया केली तर कोण आहो तुम्ही आहो तसा हा खेळ आहे तसे प्रॅक्टिस तुम्ही करायची आणि आपण स्कूल सुरू झालं तर आपण खेळायचं आहे समजलं सर्वांना हा खेळ तर आपण हा खेळ खेळायचा तर बघा हे काय करायचं आहे वा का हे माझ्यासोबत एकदा म्हणायचं आहे वा का वा का रंग वा रंग वा लावा लावा झोपा झोपा बोला बोला दे देखे हसा हसा चाला चाला टाळी वाजवा टाळी वाजवा आवाज कठी ना मला टाळा वाजवला व्हेरी गुड ठीक आहे सर सगळ्यांना समजलं हे तर असं खेळ खेळूया हा आपला हे आपलं प्रकरण आहे म्हणजे आपल्याला समजून घेतलं आपण तर हे आपल्याला नंतर खेळायचं ठीक आहे सर्वांना समजलं हो तर आपण काय करायचं आज दस इथे थांबायचं आहे हा आणि पुढचं प्रकरण आपण नंतरला बघायचं तर आपण आज काय करायचं इथे थांबूया आणि सर्वांना कालचा नमस्कार.